हॅलो, हाय, नमस्कार. मी रेश्मा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये. 1-1.5 वर्षापूर्वी सहज हे फळ आठवलं होतं, जे डोंगराळ भागामध्ये मिळतं. 10-12 वर्षापूर्वी मी खाल्लं असेल. एक मावशी यायच्या, त्यांची डार्क कलरची साडी असायची आणि त्यांच्या टोपलीमध्ये हे फळ असायचं. हे डोंगरातलं एक एक फळ हाताने तोडून घ्यायचं. पुन्हा माहिती आहे का, हे फळ आहे ना, आपण जास्त प्रेस करू शकत नाही, कारण हे लवकर खराबसुद्धा होऊन जातं. आणि गेल्या 8-10 दिवसापूर्वी मला हे फळ सातारच्या बाजारामध्ये एक लेंगावाले बाबा विकताना दिसले. तसं तर आम्ही आठवडी बाजाराला जातोच, पण यापूर्वी कधीही हे फळ मला सातारच्या बाजारात दिसलं नव्हतं. हे डोंगरातच येतं आणि खास करून या उन्हाळ्यांच्या दिवसांमध्येच येतं. खूप दिवस झाले मी ब्लॉग शूट तर करते आहे, पण मला एडिट करायला टाईमच मिळत नाही. पण हे फळ काही लोकांनी, ज्यांनी खाल्लं आहे, त्यांना एक जुन्या आठवणी ताज्या करून देण्यासाठी मी खास शूट केलेलं आहे. या फळाचं नाव आहे आंबोळी. थोडंसं आंबट, थोडंसं गोड असं हे फळ लागतं. फळातली बी असते ना, ती खूप मोठी असते, म्हणजे जसं आपले जांभळाची वगैरे असते तसं, की वरनं फळाचा गाभा खूप कमी असतो. पण एक वेगळीच अशी चव असते, याची साल वगैरे आपल्याला काढता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तर ह्याला धुवूनसुद्धा खाता येत नाही. 20 रुपयाचं एवढं माप दिलेलं होतं आणि बाजारामुळे थोडंसं दुमडून बऱ्यापैकी खराबसुद्धा झाले होते. पण जेवढे खाता येईल आणि थोड्या थोड्या वेळाने थांबत को होईना, पण ही आंबोळी मी सगळी खाऊन टाकली. तर तुम्हा कुणाला जर आठवत असेल हा डोंगराळ भागातला उन्हाळ्यात येणारं फळ, तर नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे याला आंबोळी म्हणतात, तुम्ही काय म्हणता हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाय.